पठार भागातील साकूर येथे नावाजलेले हॉटेल म्हणजे हॉटेल जनसेवा व हॉटेल श्रीनाथ। बस्त्याच्या लाडूसाठी व फरसणासाठी प्रसिद्ध असलेले तसेच साकूर गावची सुप्रसिद्ध भेळ व मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल जनसेवा व हॉटेल श्रीनाथ। हे एक वेळ अवश्य भेट द्या। तसेच आमच्याकडे राजहंसचे सर्व प्रकारचे पदार्थ मिळतील। 24 तास पार्सल सेवाही उपलब्ध। हॉटेल जनसेवा व हॉटेल श्रीनाथ साकूर, मुख्य बाजारपेठ रोड, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। प्रोप्रायटर सयाजी भीमाजी शेंडगे। संपर्क 97664447575। संगमनेर तालुक्यात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारला मंदिरे उघडण्याचा अल्टिमेट दिला आहे। भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी संगमनेर शहरात पत्रकार परिषद घेत मंदिरे उघडण्यावर आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकाशस्त्र सोडले आहे। जर यांनी ही मंदिरं उघडली नाहीत तर येत्या आठवड्यामध्ये सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत आध्यात्मिक आघाडीची प्रदेश कार्यकारिणी बैठक या आठवड्यामध्ये संपन्न होईल आणि राज्यव्यापी आंदोलन त्यामध्ये निश्चित होईल। अतिशय तीव्र स्वरूपाचं आणि राज्यभर हे आंदोलन असेल मग मात्र या ठाकरे सरकारला गुडघे टेकायला आम्ही भाग पाडू। भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकाशस्त्र सोडले आहे। मंदिर उघडली तर कोरोना वाढतो आणि दारूचे दुकान उघडली तर कोरोना जातो अशी परिस्थिती राज्यात बघायला मिळत आहे। ठाकरे सरकार सर्व क्षेत्रांमध्ये अपयशी दिसत आहे। जनतेच्या भावनेचा आदर करत ठाकरे सरकारने सोमवारपर्यंत मंदिरे उघडली नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी दिला आहे। विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर।